सर्वांना गुड इव्हिनिंग. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का मला सांगा एकदा, म्हणजे आपण स्टार्ट करूया. आवाज पोहोचतोय का सांगा बरं. गाण्याचाच आवाज पोहोचला आता. सांगा माझा आवाज येतोय का सांगा एकदा. माझा आवाज जर पोहोचत असेल तर नक्की मला एकदा रिप्लाय करा. आपल्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगू शकता आवाज व्यवस्थित येतोय का, यस ऑर नोचा रिप्लाय करा. हो आहेत, बरेच जण प्रेझेंट आहे. अभय, आदित्य, प्रतीक, सिद्धार्थ, चैताली, अजय, प्रशांत, स्नेहल आहेत, खूप सारे जण जे नेहमी असतात प्रेझेंट. मोना, सिद्धिका, राजाराम, ज्ञानेश्वरी, स्नेहल, कोमल, आरती, सानिका आहेत. माझा आवाज पोहोचतोय का, यस ऑर नोचा मला रिप्लाय करा. ठीक आहे, हो पोहोचतोय, आवाज पोहोचतोय ना माझा. चला आता आपण कोणत्या चॅप्टरला स्टार्ट केलेलं आहे. काल मी तुम्हाला विचारलं होतं आणि आज परत तोच प्रश्न मी विचारतोय की आपलं प्रकरण नेमकं कोणतंय. मित्रांनो सांगा बरं, प्रकरणाचं नाव सांगा फास्ट मध्ये, म्हणजे लगेच आपण समोर जाऊया. साईराम, अविनाश, कोमल, स्नेहल, गायत्री, अंकिता, उमा, साई, सई, जागृती, चला सांगा, सपना, दिनकर, प्राची, आपल्या प्रकरणाचं नाव सांगा. आनंद, जागृती, चैताली, गणेश, प्रकरणाचं नाव सांगा आपल्या. ओके यस राईट, चार थोडं उशिरा पोहोचतंय पण पोहोचतंय. प्रकरणाचं नाव काय सांगा फास्ट मध्ये मला रिप्लाय करा. प्रकरणाचं नाव काय आपल्या सांगू शकता तुम्ही पण. चॅप्टर नेम ऑफ द चॅप्टर इज अ ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, मीन्स काय तर भौमितिक रचना. आणि यातील आपण कोणतं एक्झाम्पल काल घेतलेलं होतं ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना. माहिती अनुजा कोणतं एक्झाम्पल झालं काल पार्थ, एक नंबरचं. कोणतं एक्झाम्पल झालेलं होतं, एक नंबरचं. ठीक आहे ना, तर या एक नंबरच्या एक्झाम्पल वरून मी आता डायरेक्ट जे एक्झाम्पल घेतोय ना तर ते मित्रांनो मी थ्री नंबरचं घेतोय, कारण हे दोन्ही एक्झाम्पल सेम आहेत, सारखे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता याचं रिझन घ्या लक्षात, हे जे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे तर हे वेगळं एक्झाम्पल आहे, तर यामुळं आपण याला सध्या घेणार नाही सेकंड नंबरला. चार्टमुळे जर तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडं हे स्क्रीनवर घेतोय. चला बघा, मी सेकंड नंबरचं एक्झाम्पल सध्या तरी सोडून दिलंय. याचं कारण सांगता येईल का सांगा बरं. बघूया आता किती जण सांगताय. सेकंड नंबरचं एक्झाम्पल जे आहे तर ते सध्या तरी मी सोडून दिलंय, याचं कारण सांगायचंय मला. मी काय केलं तर फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल घेतलं काल, ठीक आहे ना, आणि आता मी डायरेक्ट थर्ड नंबरवर आलोय. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण नंतर घेणार आहोत, पुढच्या लाईव्ह मध्ये घेणार आहोत. बट तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरता. नंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्ण लाईव्ह संपून जातो त्यावेळेस तुम्ही लाईक करायला विसरता, एकदा नक्की लाईकवर क्लिक करा, कारण क्लासची कोणतीही फी नाहीये, बस तुम्ही लाईक करायला पाहिजे एवढंच. त्याला सांगा याला नेमकं सेकंड नंबरला मी का सोडलंय तर ते तुमच्या लक्षात येत आहे का. बघा तसं मी रिझन तर सांगतोय, बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा आला असेल पण चॅट मध्ये सांगताना थोडं अवघड वाटत असेल तुम्हाला, आहे की नाही. थोडं चॅट मध्ये लिहित असताना ते थोडं कसं काय टाईप करायचं काय नाही तर ते थोडं अवघड आहे, तर मी तुम्हाला सांगतोय तर त्याकडे लक्ष द्या. बघा सेकंड नंबर मध्ये दोन ट्रायंगल मित्रांनो, आता मी स्क्रीनवर जे लिहितोय तर ते दोन ट्रायंगल नेमके कोणते. फर्स्ट ट्रायंगल आहे ट्रायंगल पी क्यू आर, ओके पी क्यू आर समरूप मीन्स सिमिलर. दुसरा ट्रायंगल कोणता आहे तर ट्रायंगल एल टी आर, एल टी आर, ओके सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. आता फर्स्ट नंबर मध्ये कोणते दोन ट्रायंगल होते तर ते बघा. फर्स्ट नंबर मध्ये ट्रायंगल होता ट्रायंगल ए बी सी, बऱ्याच जणांनी आन्सर दिलंय आणि अगदी करेक्ट आन्सर आहे. बघा एक जे आहे तर सेकंड नंबरचा ट्रायंगल आहे ट्रायंगल एल एम एन, ओके चला बघा. या फर्स्ट ट्रायंगल मध्ये जे व्हर्टायसेस आहे जे शिरोबिंदू आहे तर ते आहेत ए बी सी, तिन्ही पण वेगवेगळे. आणि यामध्ये बघा एल एम एन हे सुद्धा वेगळे, म्हणजे पहिल्या ट्रायंगलचे तीन शिरोबिंदू आणि दोन नंबरच्या ट्रायंगलचे तिन्ही शिरोबिंदू हे वेगवेगळे, ते एकमेकांशी कुठेच जुळत नाहीये. तर त्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल आणि थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा. एकदा आपण लिहूया थर्ड नंबरचं एक्झाम्पल. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगताय तर ट्रायंगल आर एस टी, ओके सिमिलर टू ट्रायंगल. कोणता ट्रायंगल तर एक्स वाय झेड. तर या उदाहरणामध्ये बघा आर एस टी हा त्रिकोण आहे, आर एस टी आर एस टी, ओके. आणि दुसरा त्रिकोण कोणता काढायचा आपल्याला तर एक्स वाय झेड. वेगवेगळे त्रिकोण आले, आले का वेगवेगळे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा असंच होतं, त्रिकोण एबीसी वेगळा आणि त्रिकोण कोणता एल एम एन वेगळा, आहे का नाही. वेगवेगळे दोन त्रिकोण होत आहेत पण सेकंड नंबर मध्ये असं होतंय का सांगा बरं. बरोबर आहे, सर्वांनी अगदी करेक्ट सांगितलं. आर हा कॉमन पॉइंट आहे, आर इज द कॉमन पॉइंट हियर. म्हणजे यामध्ये काय होणार आहे तर एक जो पॉइंट आहे ना तर तो कॉमन येणार आहे. म्हणजे थोडक्यात हे दोन त्रिकोण कसे येतील बघा. हे जे हे सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे तर हे सॉल्व्ह करताना कसं दिसेल सॉल्व्ह केल्यानंतर तर ते बघाल तुम्ही एकदा. हे बघा हे हे जे त्रिकोण आहेत ना तर जसे हे दोन त्रिकोण वेगवेगळे आलेत ना तर यामध्ये काय होणार आहे हा आर पॉइंट जो आहे तो कॉमन येणार आहे आणि हे असे त्रिकोण दिसतील आपल्याला. पहा एकदा
हा त्रिकोण आणि हा त्रिकोण मोठा एक मोठा त्रिकोण आणि एक छोटा त्रिकोण म्हणजे आर पॉइंट जो आहे तर तो कॉमन असणार आहे तर त्यामुळे हे सेकंड नंबरचं एग्जांपल हे थोडं वेगळं आहे तर त्यामुळे याला नंतर घेणार आहे आपण समजलंय का मुद्दा क्लियर झालाय का क्लियर होतंय का एग्जांपल मला नक्की सांगा एकदा भूमी प्रशांत मयुरी ऋतुजा सुधीर संजय प्राची तुमचं हे कॉन्सेप्ट क्लियर झाली का सांगा एकदा अनुजा पार्थ कॉन्सेप्ट क्लियर झाली का अनुजा हे बघा आर पॉइंट कॉमन आहे आर पॉइंट कॉमन आहे आणि यामध्ये काय होतं की आरएसटी वेगळा त्रिकोण आहे एक्स वाय झेड वेगळा त्रिकोण आहे पहिल्या एग्जांपल मध्ये सुद्धा तसंच आहे दोन्ही त्रिकोण वेगवेगळे आहेत तर त्यामुळे आपण हे मधले एग्जांपल सोडून दिलंय हे नंतर सोडवणार आहे आपण कारण आर पॉइंट कॉमन आहे तर त्यामुळे आपल्याला या मेथड प्रमाणे याला सोडवता येणार नाहीये चला समजलंय का हो सानिका जागृती समजलंय ना ठीक आहे चला आता आपण काय करूया हे थर्ड नंबरचे एग्जांपल सोडवायला सुरुवात करूया तर त्यासाठी एग्जांपल जिथून स्टार्ट झालेलं आहे तिथून सुरुवात करायचं आहे मित्रांनो तर हे समजून सांगितलेलं हे विसरा आता एग्जांपल कुठून स्टार्ट झालंय तर दोन त्रिकोण समरूप दिलेले आहे आहे की नाही माझा दोन त्रिकोण समरूप दिलेले आहे आणि दोन इंचा डायग्राम आपल्याला काढायचा आहे माझा त्रिकोण आर एस टी घेऊया आपण पहिला त्रिकोण समरूप त्रिकोण कोणता तर एक्स वाय झेड ठीक आहे ना समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर करस्पॉन्डन्स मध्ये रेशियो मध्ये प्रमाणात आपण ते घेत असतो करस्पॉन्डन्स साइड आहे का नाही चला बोला आता मला सांगायचं आहे ज्या साइड ज्या रेशियो मध्ये आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे ज्या प्रमाणात घ्यायचे आहे तर त्या साइड सांगा मला बघूया आता किती ना सांगतायत विनायक मनोज प्रशांत टेक्निकल दोस्त प्रतीक्षा दर्शना जागृती गायत्री आरती ज्योती चला सांगा दीपाली प्रज्ञा चला सांगा जर आपण आरएस ही साइड घेतली मित्रांनो आरएस तर डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे अपॉन मध्ये काय घ्यायचं एसटी घ्यायची का मग काय घ्यायचं एक्स वाय घ्यायची ओके एक्स वाय घेतली आपण एक्स वाय ठीक आहे एक्स वाय टाकली आपण आता बोला जर समजा मी एसटी साइड घेतली एसटी ओके बस का एसटी एसटीच्या छेदामध्ये काय टाकायचंय वाय झेड टाकायचंय ठीक आहे वाय झेड क्लियर होतंय ना मुद्दा क्लियर होतोय का सांगा आता काय करायचंय तर आर टी घ्यायची साइड आहे का नाही त्रिकोणाची आर टी ही साइड राहिली बघा इथं छोटा त्रिकोण काढून दिलेला आहे मी मग आता ही आर टी साइड घेतली तर याच्या छेदामध्ये कोणती साइड टाकायची एक्स झेड ओके एक्स झेड टाकायची आणि समोर एक कारण लिहित असतो आपण की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू करस ज्या सिमिलर ट्रायंगल आहे तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड आहे ना करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण संगत बाजू ओके संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून आपण हे असं लिहिलं काल सुद्धा हेच लिहिलं होतं आपण आता मला व्यवस्थित सांगायचंय यामध्ये ठीक आहे ना काय काय सांगता येईल तर ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिसतंय चला बघा पी क्यू आहे दिलेला पी क्यू आहे का पी क्यू किती दिलेला आहे पी क्यू आपल्याला काय 4.4 किती किती पी क्यू किती दिलेला आहे बघा मी परत आता ते आपलं जे ऍप्लिकेशन होतं ते बंद पडलेलं होतं चला बघा आता बघूया किती जण फोकस करतायत बोर्डवर हा चला सांगा पी क्यू दिलेला आहे आपल्याला पी क्यू एक्झाम्पल नंबर किती सुरू आहे आपला थर्ड नंबरचं पी क्यू कोणत्या एक्झाम्पल मध्ये सेकंड मध्ये मग आपल्याला थर्ड वर जावं लागल आरएस दिलेला आहे का नाही आरएस दिलेला चला बोला आरएस चला सांगा आरएस किती दिलेला आहे 4.5 ठीक आहे मग आता आरएस च्या ठिकाणी 4.5 आपल्याला लिहायचं आहे आरएस च्या ठिकाणी 4.5 लिहून घेऊया ठीक आहे ना आरएस आरएस आपल्याला लिहायचंय मित्रांनो 4.5 लिहून घेऊया तो आरएस च्या ठिकाणी टाकूया 4.5 एक्स झेड आहे का एक्स झेड आपल्याकडे बहुतेक नव्हता मग त्याच्या खाली एक्स वाय एक्स वाय हा एक्स झेड नाहीये आता एसटी एसटी ही साईड दिलेली का बघा एकदा एसटी हे पाहि इथं दिसते साईडला किती 5.7 मग आता या ठिकाणी मांडूया आपण 5.7 आपण मध्ये काय वाय झेड आता हे समोरचं नाही दिलेलं होतंय का आरटी सुद्धा नाहीये आणि एक्स झेड सुद्धा नाहीये आपण बघू शकतो लगेच यामध्ये पाहूया आपण आहे का तर पाय का आरटी वगैरे दिसते का तुम्हाला पाहू शकता तुम्ही नाही आरटी नाहीये दिलेला मग आता आरटी आणि त्याच्या छेदामध्ये जो एक्स झेड आहे तर तो आपण जसाच्या तसा मांडूया ठीक आहे ना काय झालंय हो बरोबर आहे काय झालंय पण हे एक्झाम्पल नाही झालेलं काल आपण हे नवीन एक्झाम्पल स्टार्ट केलंय आणि आता याच्या समोर आपण एक संख्या मांडत असतो किती 3/5 बरं हे 3/5 कुठून आणले समजले का बघा अनुजाने तर सांगितलं 3/5 आणि बरेच जणांनी सुद्धा सांगितलंय 3/5 पण हे 3/5 कुठून आणले समजलं का बघा बघा हे गुणोत्तर आरएस छेद एक्स वाय किती दिलेलं आहे 3/5 म्हणून आपण ते 3/5 मांडलंय आहे का नाही त्रिकोणाच्या तीन बाजू शोधत असतो आपण म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या तीन दिलेल्या असतात नंतरच्या त्रिकोणाच्या तीन आपल्याला शोधायच्या असतात जर कोण दिलेला असेल तर कोण आपण शोधत असतो आता बघा पहिलं गुणोत्तर शेवटचं गुणोत्तर घेऊया मग आता म्हणूनच चिन्ह देतोय मी 4.5 आपण काय
xy ठीक है ना बरोबरच चिन्ह 3 upon 5 चला सांगा नेक्स्ट स्टेप काय करू सांगा बरं आता बघतोय मी किती जण आंसर करतात नेक्स्ट स्टेप काय करायची सांगा एकदा क्रॉस मल्टीप्लाई करायचे प्राची विद्या आदिती प्रियंका गणेश विनोद विष्णू क्रॉस मल्टीप्लिकेशन करायचे का माझा xy ने कशाला मल्टीप्लाई करायचे xy * काय सांगा 3 ठीक आहे xy * 3 म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे xy ने 3 ला गुणलं आता कशाने कशाला गुणायचे आहे तर 4.5 * किती 5 ठीक आहे आता याचा मल्टीप्लिकेशन करायचे तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करू नका स्ट्रीम मधून बाहेर जाऊ नका हे जे आहे ना आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहे कॅल्क्युलेशन फास्ट करा मला सांगा xy is equal to मल्टीप्लिकेशन करून 3 टाकतोय मी याच्या छेदामध्ये कारण 3 हा मल्टीप्लिकेशन मध्ये ज्यावेस आपण तो पक्षांतरित करू तर त्यावेस तो भागाकार जाणार आहे की नाही डाव्या बाजूला आहे 3 हा बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे तर त्याला आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचे आहे उजव्या बाजूला ज्यावेस घेऊ तर तो त्यावेस डिवायडेशन मध्ये जाईल म्हणजे भागाकारात जाईल किती आले मल्टीप्लिकेशन सांगा तिरकस गुणाकार किती येतोय सांगा एकदा विद्या स्वयं त्यानंतर काय सानिका प्रतीक स्वयं सत्तप्पा चला सांगा आरती जागृती प्रियंका सपना निकिता चला सांगा किती येतोय गुणाकार किती येतोय तिरकस गुणाकार 7.5 ओके 7.5 सांगताय बरेच जण 22.5 एवढा आला यांचं मल्टीप्लिकेशन एवढा आला मित्रांनो तर तुमचं तेवढंच येतं एका भागावर एकदा यांचं यदो हे जे माझ्या सोबत बसलेले आहे तर यांचं एवढा आला मल्टीप्लिकेशन आणि xy = भागाकार करा मला सांगा आता किती येतोय इथं हे बरोबर आंसर आलंय का सांगा एकदा हो बरोबर आहे आरतीन हो बऱ्या जणांनी रिप्लाय दिलाय विशाल स्नेहल प्रशांत ऋतुजा अंकिता मनोज स्नेहल आरती आदिती चैताली गणेश कोमल प्रियंका दर्शना कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर चॅट करत चला ज्यावेळेस तुमचं नाव माझ्या समोर येतं तर त्यावेळेस नक्कीच मी नाव घेत असतो हां साईराम आहे चला सांगा याचा मल्टीप्लिकेशन सांगा किती होते तर किती सेंटीमीटर वाटू सांगा एकदा हे किती सेंटीमीटर मिली होते सांगा सेंटीमीटर हे डिवायडेशन करायचं आहे भागाकार करायचा आहे याचा आपल्याला चला सांगा फास्ट मध्ये रिप्लाय करा किती लिहू सांगा एकदा चला बोला फास्ट मध्ये सांगायचं आहे किती लिहायचं आहे सांगा फास्ट मध्ये सांगा थोडं जास्त वेळ लावू नका कारण आपल्याला हो 7.5 का 7.5 सेंटीमीटर सांगतायत बरेच जण हे येतंय का बरोबर सांगा बरं एकदा 7.5 आलंय का 7.5 करून दाखवायचंय का 7.5 बरेच जण सांगताय करायचं काम एक सांगा एकदा हे करून दाखवू का डिवायडेशन हा भागाकार करायचाय का सोपा आहे भागाकार काही अवघड नाहीये 3 न पहिले 22 ला तुम्हाला भाग द्यायचा आहे 3 एका 3 3 7 21 7 चा भाग पाहिला जाईल एक बाकी उरेल नंतर पॉइंट द्या वरतून 5 घ्या 3 5 15 7.5 ओके हा चला आता पुढचं आता आपल्याला हे मधलं गुणोत्तर घ्यायचं आणि शेवटचं गुणोत्तर घ्यायचं आहे परत ठीक आहे ना मधलं आणि शेवटचं गुणोत्तर आपण परत घेऊया चला मधलं गुणोत्तर काय बघा 5.7 अपॉन yz आहे ना 5.7 अपॉन yz तसेच आल्सो 5.7 अपॉन yz ठीक आहे ना आणि समोर परत गुणोत्तर कितीस किती गुणोत्तर आहे आपल्याकडे किती 3 5 मग आता हे मांडूया 3 5 3 5 चला करा परत क्रॉस मल्टीप्लाय सांगा yz ने कशाला गुणायचं यावेस yz गुणाकारामध्ये काय करायचंय बघा yz गुणाकारामध्ये 3 4 थांबवायचं नाही 4 थांबलं की तुम्ही थांबले 4 टाका थांबू तुमच्या डोक्यामध्ये नेहमीसाठी या कन्सेप्ट क्लियर असल्यास पाहिजे की कशाने कशाला गुणायचंय दादा गुणाकार किती येणार आहे चला बोला गुणाकार सांगा किती येतोय 3 च्या छेदामध्ये टाकून दिलाय मी आणि फायनल आंसर सांगा किती येतंय इथं फायनल आंसर सांगायचं किती सेंटीमीटर येणार आहे तर हे बोलायचंय तुम्ही किती सेंटीमीटर फायनल येतंय तर ते सांगायचंय सिमिलर ट्रायंगल होते आपल्याकडे आणि आपण दोन साइड सध्या काढताना आहेत किती 28 ठीक आहे 28 सांगितलंय बाळांनो यांनी मला 28 तुमचं किती येतंय सांगा बरं एकदा 3 आंसर आले बऱ्याच जणांचं 9.5 आहो चला सांगा हे 28 सांगितलंय बऱ्याच जणांनी 28.5 सांगताय ते आणि फायनल आंसर आलाय 9.5 असं यांचं आंसर आलाय तुमचं सुद्धा तेच आलंय का सांगा मला एकदा यांचं 9.5 आलंय तर तुमचं सुद्धा तेच येतंय का येस ऑर नो चा रिप्लाय करा ऋतुजा कोमल सपना त्यानंतर सत्तप्पा जागृती अभी स्नेहल वैष्णवी तुमचं सुद्धा तेच येतंय का सांगा खूप फास्ट चॅट करताय तुम्ही आणि खूप फास्ट चंदा विशाखा विशाल हर्ष मयुरी आरती
आणि खूप छान तुम्ही या ठिकाणी रिस्पॉन्स देते तर त्यामुळं आपलं हे सगळं सुरुवातीपासून अगदी करेक्ट म्हणजे आपण सिलेबस जे आहे ना तर ते अगदी परफेक्ट घेत आहे आणि तुम्ही सुद्धा साथ देते सोबत सोबत प्रकाश सिद्धिका अमोल जीवन सुरेश चला सांगा संजय 9.5 ओके चला बघा आता आपल्याकडे मित्रांनो काय काय होतं आणि आपण काय काय काढलंय आहे ना तर बघा आपल्याला दोन त्रिकोण काढायचे एग्जांपल लक्षात घ्या अजून पण आता आपल्याला दोन त्रिकोण काढायचे तर त्यापैकी पहिला जो त्रिकोण आहे ना तर तो असणार आहे आर एस टी ओके आर एस टी आणि दुसरा कोणता काढायचा सांगा बरं एकदा सेकंड नंबरचा जो ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे तर तो ट्रायंगल नेमका कोणता काढायचा आहे चला बोला दुसरा ट्रायंगल नेमका कोणता काढायचा सांगितलेला आहे आपल्याला याला काय नाव द्यायचं एक तर काढायचा आर एस टी आणि दुसरा कोणता काढायचा वसंता प्राची ऋतुजा प्रज्ञा चला बोला मनीषा संगीता प्राची सेजल दुसरा त्रिकोण नेमका कोणता काढायचा आर एस टी एक आहे आणि दुसरा कोणता काढायचा आहे एक्स वाय झेड ठीक आहे एक्स वाय झेड एक्स वाय झेड ओके एक्स वाय झेड काढायचा आहे ना हे मांडले मी एक्स वाय झेड बघा आता एक्स वाय निघाली किती एक्स वाय तर मित्रांनो एक्स वाय सांगू शकता तुम्ही मला एक्स वाय आहे 7.5 ओके नंतर काय निघालं सांगू शकता काय निघालं वाय झेड किती निघालं 9.5 बर समजा या दोन वरून तुम्हाला त्रिकोण काढता येईल का समजा दोनच गोष्टी दिलेल्या आहे आणि ट्रायंगल काढायचा आहे तुम्हाला हे काढता येईल का सांगा दोनच आहे दिलेल्या बाबी आपल्याला दोन टू थिंग्स आहेत आपल्याला ट्रायंगल साठी दिलेल्या आणि ट्रायंगल काढायचा आहे बोला काढता येईल का एक्स वाय ही बाजू दिलेली आहे वाय झेड ही बाजू दिलेली आहे आणि ट्रायंगल काढायचा आहे काढता येईल का सांगा बरं एकदा ट्रायंगल काढण्यासाठी कमीत कमी आपल्याला किती त्या ठिकाणी ज्या बाबी आहेत त्या माहिती असायला पाहिजे तर तीन तीन गोष्टी माहिती असायला पाहिजे मग अजून काय काढायचं सांगा बरं एक्स झेड काढता येईल का सांगा बरं आता एक्स झेड काढता येईल का हे सर्व तुम्ही माऊसने लिहिता काय तू फोकस कर बोर्डवर निकषाने लिहितो त्यापेक्षा तुला समजलं पाहिजे हे महत्वाचं आहे चला सांगा एकदा हे सांगा मला एकदा तुम्ही हे जे स्क्रीनवर बघताय दोन्ही त्रिकोण तर या दोन्ही त्रिकोणाला जर 7.5 आणि 9.5 दिलेलं आहे तर आपल्याला त्रिकोण काढता येईल का तो पूर्ण दोनच बाबी दिलेल्या आहे आपल्याला दोनच साईड दिलेला आहे तर त्रिकोण काढता येईल का नो काही जण म्हणतायत हो काही जण म्हणतायत नाही काढता येणार आपल्याला तीन पाहिजे तीन दिलेल्या असायला पाहिजे आहे का नाही माझा तीन गोष्टी दिलेल्या असायला पाहिजे तर तिसरी एक्स झेड काढायची का सांगा बरं आता एक्स झेड काढायचं आहे का काल आपण काढली होती तिन्ही बाजू काढल्या होत्या काल आपण तिन्ही पण बाजू काढल्या होत्या यल एम यम यन आणि शेवटची बाजू यल एन सुद्धा काढलेली होती तसं आता एक्स झेड काढायचं आहे का यस सर कोण काढावे लागेल हो बरोबर आहे कोण आन्सर दिलं आणि अगदी करेक्ट आन्सर दिलंस तू कोण काढावं लागेल कारण तिसरी बाजू आता काढता येणार नाही कारण कोण दिलेला आहे तर त्यामुळे आता कोणच काढावं लागेल बघा हा कोण का काढावं लागेल तर त्यावर थोडं लक्ष द्या कोण का काढावं लागेल कोण म्हणजे अँगल काढावं लागेल बघा तुम्ही एकदा मी तुम्हाला काय दाखवतोय त्याकडे फोकस करा बघा आर एस टी हा कोण दिलेला आहे किती अंशाचा आहे तो 40 एका त्रिकोणाचा एक कोण 40 दिलेला आहे कोणत्या त्रिकोणाचा तर आर एस टी या त्रिकोणाचा किती दिलेला आहे 40 मग दुसऱ्या त्रिकोणाचा तोच कोण 40 अंशाचा होईल कारण दोन्ही त्रिकोण सिमिलर आहे समरूप आहे समरूप त्रिकोणाचे कोण हे एकरूप असतात मग आता आर एस टी म्हणजे हा कोण दिलेला आहे इथला हा कोण दिलेला आहे तुम्हाला किती अंशाचा दिलेला आहे हा 40 ओके मग हा कितीचा होईल तर 40 वाय हा कोण 40 होणार आहे चला बघा त्रिकोणाच्या तीन गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या आणि आता हा त्रिकोण तुम्हाला काढता येईल सहज काढता येईल कसा काढायचा तर आपण कंपासचा उपयोग करून हे सगळं करणार आहे अगोदर तुम्हाला तर वाय झेड हा एक रेषाखंड काढून घ्यायचा किती सेंटीमीटर काढायचा बोला बरं वाय झेड चला सांगा फास्ट मध्ये सांगा तुम्ही अगोदर तुम्ही आर एस टी तर काढणार आहे मी फक्त एक्स वाय झेड सांगतोय तुम्हाला दोन्ही त्रिकोणाचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं मित्रांनो ठीक आहे ना तर वाय झेड किती काढायचा आहे वाय झेड चला बोला वाय झेड किती काढायचा आहे गायत्री मानसी मनस्वी हर्षदीप संतोष वाय झेड किती काढायचा आहे 9.5 सेंटीमीटर त्यानंतर प्रोटेक्टर म्हणजे कोण मापक तुमच्या कंपास मध्ये डी असते तर ती डी तुम्ही वाय वर लावायची आणि नंतर या साईडला मोजायला सुरुवात करायची 40 अंश वर एक खून करून घ्यायची आणि त्यानंतर एक किरण एक रे असा उडून घ्यायचा किती अंशावर तर 40 वर ठीक आहे ना 40 वर उडून घ्यायचं आहे आता वाय पासून तर एक्स पर्यंत अंतर किती आहे 7.5 आहे मग आता वाय वर स्टीलचा एंड ठेवा 7.5 डिस्टन्स घ्या दोन्ही टोकामध्ये स्टील एंड आणि पेन्सिल एंड मध्ये आणि वाय वर स्टीलचा एंड ठेवून एक कंस काढा म्हणजे एक आर्क काढा मग आता हा पॉईंट कोणता सांगा हा पॉईंट कोणता 7.5 वरचा
कोणता तर x आणि याला जोडून द्यायचं आहे तुम्हाला बघा कोणता त्रिकोण तयार होतोय बघा कोणता त्रिकोण तयार होतोय हा x y z हा त्रिकोण सुद्धा तुम्ही काढू शकता st बाजू काढा st माहिती तुम्हाला हा कोण पण माहिती आहे की नाही चला आज आपण थांबूया आणि उद्याला नवीन एग्जांपल आहे की नाही हे तर संपलंय आपलं आता नवीन मेथड उद्याची कारण नवीन एग्जांपल घेणार आहोत उद्या आपण ठीक आहे ना तर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेअर करा किमान एखादा व्हिडिओ शेअर करत चला कारण तुम्ही शेअरिंग थांबवलेली आहे तर त्यामुळे शेअर करा जेवढं तुम्ही जास्तीत जास्त शेअर करणार तर तेवढं आपलं लाइव जास्तीत जास्त दिवस सुरू राहील नाहीतर मग विनाकारण आपल्याला लाइव मध्ये थांबवावं लागेल त्याला स्टॉप करावं लागेल ठीक आहे ना चला